आज अपन आदिवासी जनता विकास संघर्ष समिति के मित्र लोग पाटील साहब आमसे जुने परिचय है त्यानुसार यठिका मेरा शासना ने मुख्याभियंत्या खास कर्तव्य बजावने पाठले है। तो आता अपन संगितनुसार मैं एक महीन आतपी सग्या काम की नियमानुसार चौकशी व्यवस्थित करूँ निष्पक्षपने जे दिस्त है तप्रमाणे आम्मी अहवाल सादर करूँ। आता हेचत एक मित्राने विनंती के लिए जो संबंधित है सुगे वगैरह को गुन्े दाखिल करा तो गुन्े दाखिल करना आम कार्यकक्ष में आम्मी चौकसी व्यवस्थित अहवा करूँ यंत्रणेला देव यंत्रणा ठरवेल आम्मी तो व्यवस्थित अहवा देव क्या केस मे। आता अपन जे संगित कि अपने इतने जे का पांच जे अपने जे मित्र लोग हैं समिति में घया तो मैं माननीय मुख्याभियंत्याशी बोलूँ होकार घतो मैं प्रमाण आम तीन मदद रस्ता दाखने कारण आम्मी हा जिल्ह्यातले नहीं आम हा भाग परिचित नहीं दाखने मदद हो हाप्रमाणे आम्मी निष्पक्ष पद्धति करते पाटील साहब ने जी आम अपेक्षा आम्वर है ती परिपूर्ण कराया आम्मी जास्तीत जास्त प्रयत्न करते व्यवस्थित नहीं क्लियर रिपोर्ट जो है स्वच्छ रिपोर्ट जो है तो सादर करते एवढंच मी तुम्हाला आश्वासन देतो आणि शासनाच्या वतीने विनंती करतो की आपण उपोषण सोडावं आणि आपल्या दैनंदिन कामकाजाला लागावं। आमच्या हस्ते पाटील साहेबांच्या हस्ते आम्ही आपल्यासाठी काय करतो पोलीस इन्स्पेक्टर कोण आहे आणि करून अहवाल द्यायला थोडा वेळ लागेल ना उपोषण असंच करून कसं काय चालेल आम्ही तुम्हाला महिन्याच्या आतमध्ये महिन्याभरात चौकशी करून अहवाल सादर करतो असं लिहून देतो। पाटील साहेबांच्या पत्रावर चौकशी चालू होणार आहे। पाटील साहेबांचे पत्र दिले 85 आणि 50 आम्ही सांगतो 85 मुद्दा आहे पण आता जे रस्ते केले 2018 त्यांनी जिल्हा काढली बरोबर आणि आता जे रस्ते केले ते त्यांनी आम्हाला लिहून द्यावे ना एवढे एवढे रस्ते बनवले मग त्याला नवीन निधी आला का जुन्या निधीचे रस्ते सांगतो त्यांना पाटील नाही भरतात ना सांगतो आम्ही उठणार नाही कारण त्यांनी स्पष्ट जवळ का एवढे रस्ते केलेत आणि एवढे रस्ते अजून करणार आहे चौकशी नाही त्यांच्याकडे चौकशी आहे ना रस्ते झाले तुम्हाला आम्ही दाखवतो निवडून आता पण रस्ते झाला आमच्या बरोबर जे रस्ते बनवले करायचे नवीन निधी आहे का जुन्या निधीचा आहे का 18 बिल काढले 21 तुम्ही आता आम्हाला द्या पुढच्या वर्षीचं बिल काढून आम्ही पुढच्या वर्षी रस्ता करतो चालेल का नाही बघायला वेळ लागेल ना तुमच्या दृष्टीने कसं आहे भाग माहिती आहे मला काही माहिती नाही सांगा उद्या त्यांच्यासोबत आमची लोक जातील आणि जे रस्ते आहेत ते त्या लिहून द्यावे का मी तसे सूचना देतो त्यांच्या कार्यकर्त्यांचा फोन लागत नाही अच्छा त्यांना पण मी सांगतो पण तुम्ही आज उपोषण सोडा अशी माझी विनंती आहे आपल्याला मी इथले जे कोण असतील ना त्यांना मी बोलवा आणि सांगा का एवढे रस्ते आम्ही केलेले आहेत आता जे या एक महिना ते दीड महिना झालेत ना रस्ते त्यांची लिस्ट द्यावी ना आम्हाला त्यांनी आणि कोणते रस्ते करणार आहे कोणते करणार त्याची पण लिस्ट द्या मी त्यांना द्यायला सांगतो क्लिअर लिस्ट मी देऊ शकत नाही तुम्हाला त्यांना सांगा आम्हाला चौकशी देईल ते आम्ही गुन्हा दाखल नाही करू शकत यंत्रणेचे आहे त्यांनी तो रिपोर्ट देतो रिपोर्ट अप्लाय केला की होईल कार्य साहेब आज तुमच्याकडे आम्ही आमची मागणी आहे आदिवासी बांधवांची कारण आमचा जो पूर्ण पट्टा जो आहे तो अशिक्षित आहे आणि ह्या अज्ञानाचाच फायदा ह्या ठेकेदार आणि जे कोणी अधिकारी असतील त्यांनी केलेला आहे। तर तुम्ही आम्हाला न्याय मिळवून द्या ही अपेक्षा तुमच्याकडे व्यक्त करतो आणि काही जे रस्ते आहेत तरी 2018 जरी रस्त्याचं बिल काढलेलं होतं बरोबर आणि त्याचं आता त्यांनी ह्या वेळेस काम केलंय तर त्यांनी आम्हाला लिहून द्यावं आता किती रस्ते आजपर्यंत केलेत आणि किती एकचे 18 बिलं राहून 21 तुम्ही करणार त्यांची पण आम्हाला लिस्ट त्यांनी द्यावी जे कोणी संबंधित असतील तुमच्या अधिकारी त्यांनी आणि जोपर्यंत ह्या मागणी आमच्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनावर ठाम असू आणि तुमच्याकडून आम्ही एक अपेक्षा करतो की तुम्ही आम्हाला न्याय मिळवून द्याल ही अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त करतो। जेवढे करप्टेड सुभे आहेत त्याच्या सगळ्यांवरती गुन्हे दाखल झाले पाहिजे एवढी आमची मागणी आहे करते। पलाटपाडा म्हणून गाव आहे मानिवली पलाटपाडा आणि ते गाव अस्तित्व म्हणजे मानिवली ग्रामपंचायतमध्ये कुठे शोधून मिळत नाही पण त्याचं बिल त्यांनी काढलेलं आहे। तर आमची अशी अपेक्षा आहे का तुम्ही त्यांची चौकशी आता आलेत तर आज थांबून तुम्ही चौकशी करून त्याच्यावर कंप्लेंट झाली पाहिजे एवढी अपेक्षा करतो तुमच्याकडनं। बरोबर
जरूर जे काही ठिकाणचे लोक आम्हाला सांगतात, आम्हाला माहिती आहे तुम्ही जाऊन प्रत्यक्ष तिकडे गेलेत का, त्या आधीच्या निधीतले आहेत का, आता नवीन निधी त्याच्यावर आला आहे, कोणत्या खर्चाने ते चालू केलेत रस्ते जे गावगाड्यांचे चालू आहेत आता आपल्या भागामध्ये गारगाव परळी भागात नवीन काम ओपन चालू आहे, पण ते आम्हाला कसं लिहून द्याल तुम्ही का तुम्ही आतापर्यंत किती रस्ते केलेत आणि आतापर्यंत किती मंजूर आहेत ते ते नाही आता जुने बनवलेत ते 2018 जी बिलं काढली आणि आता 21 काम करतो असे रस्ते किती झाले आणि असे किती रस्ते करायचे करायचे आहेत अजून पासून ते आम्हाला लिहून द्या तुम्ही तोपर्यंत आम्ही उठणार नाही हे साहेब गेले यांच्याशी मतलब आम्हाला हा कोणत्या सालीचं आहे तो पण तो बोर्ड पण लागला पाहिजे बाबा हे 18 आहे का हे 21 आहे 19 आहे तरच आम्ही उठणार त्याच्यामध्ये ऍड करा साहेब त्याच्यामध्ये ऍड करा तो विषय नाही साहेब विषय कसा आहे माहिती आहे का आता त्यांनी सांगायला लावलं यांना सगळ्यांना की आम्ही जुने रस्ते ते काम करतोय ते काम करणार आणि नवीन याच्यामध्ये बिलं काढून मोकळे होणार परत अजून एकदा बिलं काढतील लोक आम्हाला त्या गावातले येऊन सांगतात म्हणून आम्ही सांगतो तुम्ही प्रत्यक्ष जाऊन पाहावं उंबरपाडा विरेमध्ये 2 रस्ते चालू झाले उंबरपाडा काजलीचा पाडा कोलिम सरोवर आता एक उंबरपाड्याचा दुसरा एक पाडा आहे तिथला एक खाली पाडा तिथे पण चालू झाला रस्ता आहे बायपास पाडा म्हणजे तुम्ही जाऊन पाहा सर आम्ही तुम्हाला अजून लिस्ट देतो तुम्हाला आपण इथे आलात त्याबद्दल सर्वप्रथम मी तुमचे आभार मानतो आणि शिंदेसाहेबांच्या विनंतीवरून आपण इथे आलात आणि कार्य हे जे आमचे आदिवासी बांधव आहेत यांनाही आपल्या जो स्वभाव आहे तो आता आपल्याबरोबर आम्ही जवळजवळ 15-20 मिनिटात बसलो परंतु आपलं जे नेचर आहे ते त्यांना कळलं की खरोखरच आपण एक स्वच्छ आणि निपक्षपातीपणे याची चौकशी कराल आणि त्यांना न्याय मिळून द्याल अशी मला खात्री आपल्याकडून आणि मलाही तुम्ही मगापासून आपण जेवढा वेळ आपण बसलो त्यामध्ये तुमची तळमळसुद्धा त्याच्यामध्ये दिसून येते आहे आणि ह्या आदिवासी बांधवांची पण एवढी तळमळ आहे की गेले आज देश स्वतंत्र होऊन 75 पूर्ण झाले परंतु तरीसुद्धा त्यांचे रस्ते अजूनसुद्धा झालेले नाही आहेत तर आणि त्या एका रस्त्याचे 4 बिलं काढलेत तुम्हाला एक सगळं तुमच्याकडे आलेलं आहे तुम्ही निपक्षपातीपणे ह्या लोकांना बरोबर घेऊन त्याची योग्य अशी चौकशी करावी अशी आपणास विनंती करतो आणि हे जे आदिवासी संघर्ष समितीचे जे 5 लोक इथे जे बसलेले आहेत उपोषण करणारा तुम्हाला माझी पण एक विनंती असेल की ह्यामध्ये शिंदेसाहेब स्वतः लक्ष घालून आहेत आपल्या जिल्हा प्रमुख आपले प्रकाशजी पाटील साहेब याच्यामध्ये लक्ष घालून आहेत तर आपण सर्वांना माझी विनंती आहे कृपया करून त्यांच्या विनंतीला मान ठेवून आज आपण उपोषण सोडा अशी आपणास मी विनंती करतो करू शकतो त्याचा विचार करू कारण उपोषण सोडणं म्हणजे या पीडब्ल्यूला सगळे जे भ्रष्ट अधिकारी त्यांना सोडून देण्यासारखं आहे त्यामुळे तसा काही प्रकार होणार नाही तो सर तुम्ही निर्णय सांगा आम्हाला एक महिन्याच्या आता आम्ही चौकशी करून याचे अहवाल सादर करू चौकशीत जे काही दिसून येईल त्यानुसार शासन त्यांच्यावर कारवाई करेल योग्य ती उचित कारवाई शासनामार्फत केली जाईल त्याच्यामध्ये आता ती आपली कारवाई सुरू होते आज ॲक्च्युली माझी सुद्धा तब्येत बरी नसताना मी आलेलो आहे शिंदेसाहेबांच्या आदेशावरून तर सगळ्यांच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो विभागाच्या वतीने की आपण उपोषण पाटील साहेबांचं त्याप्रमाणे थांबवावं तुम्हाला जे अपेक्षित आहे ते मिळत असेल तर काय त्याच्यामध्ये काहीच मिळत नाही बोलू की त्यांना बरोबर बोलू आणि काय कुठली यादी वगैरे ती पण द्या कुठे कामं सुरू करताय उपोषण स्थगित कर थांबवतो म्हणताय ना उपोषण मुख्यमंत्र्यांना विचारावलं विचारावं विचारून आम्ही करतो त्याचा ठिकाणी जे शिरे 3 दिवसापासून भ्रष्टाचाराविरुद्ध लढा चालू आहे शरद पाटील यांच्या त्यांच्या टीमला मी आश्वासन हे देतो की पीडब्ल्यूकडून आमच्याकडे फिरे झाले आम्ही दाखलच करून घेणार काय असेल ते आणि आता तुमचा जी लढा चालला आहे तो आज स्थगित म्हणजे बंद करू नका आज तर थोडं म्हणजे पोस्टपोन करा आता आत्ता सुद्धा थांबवा आणि परत त्याला लढा तर तुमचा चालूच राहणार आहे मी बघितलं तुमचा मोठा संघर्ष आहे 81 दिवस पोरं लढतायत हां मी आल्यापासून आहे मी बरोबर त्याच दिवशी आलेलो आहे 81 दिवस झाले त्याच दिवशी आले त्याचे संघर्ष सुरू झाला उपलब्ध माहिती मी उद्याला 2 वाजेपर्यंत देतो मॅक्झिमम जेवढी देता येईल तेवढी देतो आता जे आमचे रस्ते चालू झालेले आहेत किती चालू झालेत कारण आम्हाला तुम्ही काय सांगितलं तुम्ही होता तिथे
कलेक्टर साहेबांकडे तुम्ही होतात. 31 मार्च पर्यंत आम्ही सगळे रस्ते करतो. आता प्रकाश पटेल साहेब त्यांच्या फोनवर बोललेले आहेत, त्यांना बी त्यांनी सांगितलं, शिंदे साहेबांना सांगितलं 31 मार्च पर्यंत सगळे रस्ते होणार. रस्ते होणार म्हणजे कोणते हवेतले रस्ते करणार का, कोणते करणार ते आम्हाला लिहून पाहिजे. एक आणि दुसरं कुठे आता किती झालेत ते बरोबर ना, बरोबर हे आम्हाला लिहून पाहिजे. तुमच्यावर लिस्ट नसेल तुम्हाला आम्ही लिस्ट देतो कोणते झालेत ते. म्हणजे कसं आहे, तुम्ही इथंच राहता, आम्हाला माहित आहे कोणी तिकडे अजूनपर्यंत आलेलं नाही, तर तुम्हाला लिस्ट आम्ही देतो त्याच्यावर तुम्ही लिहून द्या. आता काय उद्या ओके. आदिवासी संघर्ष समिती आणि शिवक्रांती सामाजिक संघटना वाडा तालुक्यातील गारगाव परळी विभागामध्ये झालेल्या भ्रष्टाचार चौकशी रस्ते व्हावे या मागणीसाठी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण करण्या व धरणे आंदोलन होणार आहोत. संदर्भ माननीय मुख्य अभियंता, उपरोक्त विषयावर अनुसरून 12/1 रोजी आपल्याशी चर्चा विनंती झाल्याप्रमाणे वाडा तालुक्यातील कामांची नियमानुसार व शासनाच्या सूचनेप्रमाणे पाहणी तपासणी करण्याची कारवाई 1 महिन्याच्या आत करण्यात येईल. तरी दिनांक 10/1/22 पासून सुरू करणार असून आंदोलन हे स्थगित करण्यात यावे ही विनंती आम्ही काही संपत आम्ही स्थगित करतो. बरोबर आहे. रामो गोसावी अधीक्षक अभियंता सभा मंडळ रायगड. पण 1 महिना तुमचा कुठून सुरू होईल, आजपासून का उद्यापासून? सर तारीख टाका तुम्ही एक तुम्ही पण एक महिना. हा सही करतो तारीख टाका. आजच 12 तारीख ना. गुन्हे नोंदवू नका आता आमच्यावर. अरे कृष्णा तो घाबरलाय साहेब. साहेब सदुजा सदुजा घे फोटो घे फोटो फोटो अभिषेक. अभिषेक राहिला ना, अभिषेक युवा नेते पुढे दिला. सर्वगोर नावाचे जे उपअभियंता आहेत महाराष्ट्रातील सगळ्यात कार्यक्षम प्रामाणिक म्हणून त्यांच्याकडे नावलौकिक आहे म्हणून त्यांना इकडे पाठवलंय. रालेगण शिंदे अण्णा हजारेंच्या गावांमध्ये त्या भागामध्ये त्यांनी केलेलं जे काम आहे, अण्णा हजारेंची शाबासकी घेतलेले ते उपअभियंता डेप्युटी इंजिनियर आहेत. आणि अशी माणसं ही या चौकशीमध्ये आपण घेतलेली आहेत. ते सांगतात ना काय होईल, यांना त्यांनी सगळ्या ठेकेदारांनी म्हणजे आतापर्यंत सगळे विकत घेतले जातात, मी यांना विकत घेऊन दाखवा असं चॅलेंज करतो त्यांना.